आता 48 लोकसभा मतदारसंघांवर सगळीकडे चर्चा चालू आहे. कोणता उमेदवार कुठून उभा राहणार आहे, कोणता पक्ष कोणाला उभं करणार आहे, कोणता पक्ष कोणत्या उमेदवाराला तिकीट देणार आहे, हे सगळे समीकरण चालू आहे. पण यामध्ये एक असा मतदारसंघ आहे तिथे सगळ्यात जास्त जी चुरस पाहायला भेटते ती आहे महायुतीमध्येच. आता तो मतदारसंघ म्हणजे अमरावती. आता अमरावती मतदारसंघात ज्या पद्धतीचं राजकारण चालू आहे ते पाहता ही निवडणूक अतिशय किलिष्ट होणार आहे की रंगतदार होणार आहे हा एक लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतोय. पण यामध्ये एक तिसरं नाव, तिसरं म्हणण्यापेक्षा चौथं नाव असं येतंय ते म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर. आता असंही बोलले जात आहे की इथून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सुजात आंबेडकर हे निवडणूक लढवणार आहे आणि ही निवडणूक राणा वर्सेस आंबेडकर अशी असणार आहे. अर्थातच यामध्ये कोण बाजी मारेल, इथलं समीकरण काय असेल, रणनीती काय असेल, इथले गणिती आकडे काय असतील, ह्या सगळ्यांवर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. नमस्कार, मी सूरजकुमार उषाबाई सुधाकर, आपण पाहतात महाराष्ट्र भूमी. आता इथलं जर आपण जातीय समीकरण जर पाहिलं तर इथं जवळपास दलित मतदारांची संख्या ही 18% जवळपास जाते, तर मुस्लिमांची संख्या ही पण जवळपास 18-20% जाते असं बोललं जातं. आता म्हणजेच एकंदरीत जर पाहिलं तर आपण पुरोगामी विचारसरणीच्या लोकांची संख्या इथं कुठेतरी जास्त प्रमाणात दिसते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मतदारसंघात जेव्हा 2019 निवडणूक झाली होती तेव्हा नवनीत राणा या उभ्या राहिल्या होत्या आणि तेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी पाठिंबा दिला होता. नंतरच्या काळात त्यांनी आपली भूमिका बदलली आणि कुठेतरी भाजपा प्रणित विचारसरणी त्यांची पाहायला भेटली. आता साहजिकच यामुळे त्यांचे म्हणजे रवी राणा असतील किंवा नवनीत राणा असतील यांचे संबंध हे फडणवीस यांच्यासोबत चांगले व्हायला लागले आणि आता कुठेतरी भारतीय जनता पक्षामध्ये त्यांचा प्रवेश होईल आणि त्यांना तिकीट देण्यात येईल अशी चर्चा सुरू झाली. यामध्येच आता मोठी गोष्ट म्हणजे इथले जे जुने शिवसैनिक आहे आनंदराव अडसूळ यांचा जर आपण विचार केला तर ते कुठेतरी शिंदे गटात आहे आणि त्यांचं मोठं वर्चस्व मोठी ताकद या मतदारसंघात आहे. त्यांचं एक वेगळं संघटन आहे. आता साहजिकच ते शिंदे गटात आले म्हणजेच त्यांना कुठेतरी आपल्याला जागा लढायला भेटली पाहिजे असं त्यांचा मानस होता. पण ज्या पद्धतीनं आता राणा भाजपामध्ये येऊन त्यांना तिकीट दिलं जाणार आहे असं बोललं जातंय, मध्यंतरी तर अशीही भूमिका राणा कुटुंबियाकडून घेण्यात आली होती की अडसूळ हेच प्रचार करणार आहेत महायुतीच्या वतीने राणांचा, तर ही गोष्ट साफसाफ त्यांनी नाकारली आणि त्यांनी स्पष्ट भूमिका केली होती की मला राजकारण सोडायची वेळ आली तरी मी राजकारण सोडेल पण त्यांना मी पाठिंबा देणार नाही, त्यांचा प्रचार करणार नाही. दुसरीकडं लागलीच जर आपण पाहिलं तर बच्चूकडूंनी देखील एक संकेत दिले, जर इथून महाविकास आघाडी किंवा महायुतीकडून जर चांगला उमेदवार दिला गेला नाही तर आपण प्रहारच्या वतीनं एक दुसरा पर्याय देऊ, म्हणजेच ही तिहेरी जी लढत आहे या तिघांमध्ये आसपास महायुतीमध्ये जमत नाही. प्रहार असेल, शिवसेना शिंदे गट असेल किंवा नवनीत राणा भाजपा असेल, यांचं कुणाशी एकमेकांना पटत नाही. याचाच फायदा वंचित बहुजन आघाडी कुठेतरी घेऊ शकते, कारण की इथं मतदार जर पाहिला आपण तर दलित समाज जास्त आहे, दलित समाज असेल किंवा मुस्लिम समाज असेल यांची संख्या जास्त आहे आणि ही जागा ही SC साठी राखीव आहे. त्यामुळे आपण वंचित बहुजन आघाडीचा विचार केला तर या तिहेरी भांडणात सरळ सरळ फायदा हा सुजात आंबेडकरांचा होतो. तसंच त्यांनी या मतदारसंघात ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसांपासून मोर्चेबांधणी केली आहे, सभा घेतल्या आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी भेटी दिल्या आहेत, त्यामुळे त्यांचा एक गठ्ठा मतदार तयार होतोय. युवकांसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. ह्या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर कुठेतरी नवनीत राणा विरुद्ध सुजात आंबेडकर हे जे रंगणार आहे युद्ध, या युद्धामध्ये कुठेतरी आंबेडकर घराणं सरस ठरू शकतं का अशी शंका वर्तवली जाते. पण आपल्याला नेमकं काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.